एकीकडा जल्लोष असला तरी शिंदे सरकार 2024 पूर्वीच कोसळेल असं भाकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं आहे. ज्या परिस्थितीत हे सरकार झालंय त्यावरून हे सरकार फार काळ टिकणार नाही. 2024 पूर्वीच हे सरकार कोसळेल असं पाटील यांनी म्हटलंय. विशेषतः ज्यांनी सरकार बनवण्यासाठी इतकी मेहनत घेतली त्यांना जे पद मिळालं त्यावरून ते नाराज असल्याचं दिसतंय असं म्हणत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. जनता पक्षालाही माहिती आहे की हा प्रासंगिक करार आहे. हे किती दिवस टिकणार आणि ते पुन्हा निवडून 2024 साली येतील किंवा नाही किंवा 2024 मला तर असं वाटतं की त्याच्या आधीच निवडणुका होतील त्यामुळं त्यावेळी हे सगळे निवडून येतील किंवा नाही याची चांगली माहिती राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना आहे असं मला वाटतं. आणि त्यामुळं यांच्यावर किती अवलंबून राहायचं हे भारतीय जनता पक्ष ठरवेल. बातमी येते मंत्रालयात आपत्ती व्यवस्थापन विभागाची बैठक सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आढावा घेत आहेत. मुख्यमंत्री शिंदेसह विविध अधिकारी उपस्थित आहेत. पावसाळ्याचे दिवस आहेत आणि यापूर्वी सुद्धा महाराष्ट्रात माळीणसारखी घटना घडलेली आहे. कोल्हापूर सांगलीचे पूर बघितलेले आहेत. कोकणामध्ये झालेलं भूस्खलन बघितलेलं आहे. इतकंच काय मुंबईमध्ये दर पावसाळ्यात किमान एक इमारत कोसळणं हे आता नित्याचं झालेलं आहे. त्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची आहे.